अकॅडमिक इयर दोन हजार अकरा बाराचा प्रश्नपत्रिका इथे आपण पाहत आहोत टेक्नॉलॉजी ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या कोर्सची राईट वन प्लस वनचा हा आपला कोर्स आहे येथे सेक्शन एमध्ये टेन क्वेश्चन दिलेले आहेत आणि टेन पैकी तुम्हाला एट क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत सेक्शन बी मध्ये जे दोन क्वेश्चन दिलेले आहेत ते तुमच्यासाठी कंपल्सरी आहेत सर्व क्वेश्चन्सला इक्वल मार्क्स आहेत व जिथे आवश्यक आहे तिथे तुमच्याकडून त्यांना डायग्राम अपेक्षित आहे राईट क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट वॉट आर द डिफरंट

तर मिल्क व मि तुम्हाला चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे एक्झामिनेशन हॉलमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन ब्रीफ द प्रेझेंट स्टेटस ऑफ डेअरी इंडस्ट्री इन इंडिया डेअरी इंडस्ट्रीचा प्रेझेंट स्टेटस काय आहे आपल्या देशामध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करणं आहे डेअरी इंडस्ट्री इन इंडिया राइट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलं होतं व्हॉट इज पेस्रा पॅस्टरायझेशन राईट इट्स पर्पज अँड इन लिस्ट मेथड ऑफ पॅस्टरायझेशन हा क्वेश्चन होता पॅस्टुरायझेशन या टॉपिकवर की नेमकं पॅस्टुरायझेशन कशाला म्हणायचं त्याचं उद्देश काय असते म्हणजे त्याचे पर्पजेस काय असतात त्याच्यानंतर त्याच्या पद्धती पॅस्टुरायझेशन करण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ओके क्वेश्चन नंबर फोर पाहूया आपण डिफाईन मिल्क मिल्कला डिफाईन करा डिस्क्राईब इन डिटेल द न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ मिल्क फॅक्ट येथे मिल्कला डिफाईन करा की अक्च्युअल मध्ये मिल्क काय आहे त्याच्यानंतर त्यांनी विचारलं होतं की जे न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स आहे मिल्क फॅटच ते डिटेलमध्ये सांगा ते डिटेलमध्ये डिस्क्राइब करा मिल्क फॅटच न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स राईट क्वेश्चन नंबर फिफ्थ पाहूया इन लिस्ट द फिजिओकेमिकल प्रॉपर्टी ऑफ मिल्क अँड डिस्क्राईब एनी टू प्रॉपर्टी मिल्कच्या ज्या फिजिओ कॅमिकल प्रॉपर्टीज आहे त्या इनलिस्ट करा व त्या प्रॉपर्टीजपैकी कोणत्याही दोन प्रॉपर्टीज तुम्ही एक्सप्लेन करा फिजिओ कॅमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क राईट क्वेश्चन नंबर सिक्स पाहूया आपण डिस्कस द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन इन कंपोजिशन ऑफ मिल्क कोणते फॅक्टर्स आहेत ज्या फॅक्टर्समुळे आपल्याला मिल्कच्या कंपोजिशनमध्ये कंपोजिशनमध्ये एका प्रकारचं डिफरन्सेस पाहायला मिळतात डिस्कस द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन इन कंपोजिशन ऑफ मिल्क राईट क्वेश्चन नंबर सेवन पाहूया क्लासिफाय द इंडिजिनस मिल्क प्रोडक्ट जे इंडिजिनस मिल्क प्रोडक्ट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे राईट त्यांचं काय करायचं आहे इंडिजिनस मिल्क प्रोडक्टचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर एक्झाम्पल्स द्यायचे आहे त्याचे राईट इन ब्रीफ अबाउट प्रिपरेशन ऑफ पनीर आणि पनीर कसा प्रिपेअर करतात ही प्रोसेस तुम्हाला इथे त्यांनी विचारलेली आहे प्रिपरेशन ऑफ पनीर राईट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट डिफाईन पॅकेजिंग व्हॉट इज मीन बाय पॅकेजिंग पॅकेजिंग काय आहे पॅकेजिंग पॅकेजिंग काय आहे गिव द फंक्शन ऑफ पॅकेजिंग

इन लिस्ट द्हेरियस स्टँडर्ड फॉर्म्युलेटेड फॉर वेरियस मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट डिस्क्राईब एनी वन ऑफ धेम मिल्क व मिल्क प्रोडक्टसाठी जे स्टँडर्ड आहेत जे फॉर्म्युलेटेड स्टँडर्ड आहेत ते इनलिस्ट करा व त्यापैकी एक कोणताही डिस्क्राईब करा क्वेश्चन पुन्हा पहा क्वेश्चन नंबर नाईन हे रिझिट येथे आहे इनलिस्ट द व्हेरियस स्टॅण्डर्ड फॉर स्टँडर्ड्स फॉर्म्युलेटेड फॉर व्हेरियस मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट डिस्क्राईब एनी वन ऑफ दे राईट अ शॉर्ट नोट्स शॉर्ट नोट्समध्ये त्यांनी विचारलं होतं बायो प्रिझर्वेशन या टॉपिकवर दुसरी शॉर्ट नोट्स होती होमोजनायझेशन या टॉपिकवर आणि तिसरी शॉर्ट नोट्स होती वे या टॉपिकवर राईट right. तर अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर होता दोन हजार अकरा बाराला राईट right. तर इथे आपण दोन हजार अकरा बाराचा क्वेश्चन पेपर हा बघितला आहे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणे आवश्यक आहे राईट तर प्रश्नपत्रिका तुमच्याकडे जर नसतील तर प्रश्नपत्रिका सुद्धा परचेस करजा व्हिडिओ पाहिल्याबद्दल